भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि सर्व काम करी न सांगता साठ विलार आहे हृदय संपुष्टि बाहेर धाकुटी मूर्ति उभा मागण्याची वास पाहे मुखाकडे मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठ विलार आहे हृदय संपुष्टि बाहेर धाकुटी मूर्ति उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती साठ विलार आहे हृदय संपुष्टि बाहेर धाकुटी मूर्ति उभा विठोबा सर्व काम करी न सांगता साठ विलार आहे हृदय संपुष्टि बाहेर धाकुटी मूर्ति उभा प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबार यांचा चार चरणांचा आणि अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान आणि त्याचे भक्त या दोघांचाही स्वभाव वर्णन करू शकणार अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबार आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन साठविलार आहे हृदय संपुष्टि बाहेर धाकुटी मूर्ति उभा प्रस्तुत प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी होणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह
या सप्ताहातील असणारी ही सातव्या क्रमांकाची म्हणजे जागराची असणारी भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरून आले. भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून विशेष करून चौकदार महाराजांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून देवभक्तांचा स्वभाव वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज सांगतात बघा ना, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे भगवान, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा दाता असणारा हा परमात्मा पण भक्तांच्या अधीन आहे, अखंड भक्तांच्या संगतीत राहतो आणि भक्तांची सगळीच कामं करतो. कशी करतो म्हणाल तर सांगत करतो. पण भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता किंवा न सांगता करी सर्व काम दोन पाठ आहेत, जो लावून घ्यायचा असेल लावून घ्या. न सांगता सगळी काम करतो, एवढंच करतो का म्हणे नाही. भक्त जर म्हणले माझ्या हृदयात साठवला, माझा हृदयात साठवून राहतो, त्यांना जर वाटलं समोर भगवंतांना उभं राहावं तर दाकुटी मूर्ती घेऊन भक्तांच्या समोरही उभं राहतो. म्हणून साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा, हृदयात साठवला जातो बाहेर उभा राहतो. आणि काय करतो बाहेर उभा राहून? म्हणे मागण्याची वास पाहे मुखाकडे, मागण्याची इच्छा अंतकरणात, भगवंतालाही वासना असते महाराज पण भक्ताच्या सुखाची महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भक्तांच्या मुखारविंदाकडे पाहतो आणि या भक्तांनी मला काहीतरी मागावं अशी अपेक्षा करतो. मागण्याची वास पाहे मुखाकडे, पण भक्त असे आहेत महाराज मागणीचा दिवस असून काही मागत नाही, महत्वाची गोष्ट आहे. मागणत आणि महाराज भगवान स्वतःच म्हणतो मागा, तरी पण भक्त मागत नाहीत महाराज. मग ते काहीच मागत नाहीत म्हणून त्यांचं मन जाणतो, त्यांचं अंतकरण जाणतो, त्यांचा भाव जाणतो. आणि जे त्यांनी महाराज त्यांच्या मनात असेल, जी इच्छा त्यांच्या मनात निर्माण होत असेल, त्याला सांगितली नाही तरी जाणून पूर्ण करतो. म्हणून तर त्यांनी महाराज मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ मनोरथ पूर्ण करतो. रोकडे म्हणजे प्रत्यक्ष, त्यांच्या मनात जे चिंतन सुरू असेल तेच लगेच प्राप्त करून देतो, हा त्याचा स्वभाव आहे. कोणी विचारलं महाराज देवानं भक्ताचं मन जाणायचं मग त्याच्या मनातलं जाणून त्याला प्राप्त करून द्यायचं भक्ताला, त्यापेक्षा भक्त त्रास कशाला देतात, तेच देवाला काय मागत करायत? म्हणजे त्यांचा स्वभाव वेगळा असेल. देवाचा स्वभाव भक्तांचा मनोरथ पूर्ण करणं आहे आणि भक्तांचा स्वभाव देवाला काहीच न मागणं आहे. म्हणजे काहीच मागू नये हा भक्तांचा स्वभाव आणि सगळं काय द्यावं ह्या देवाचा स्वभाव. मग काहीच मागत नाहीत, मग काय करतात? हे तू काय म्हणे जीवभाव देवा पायी ठेवून ते काही न मागते, उलट आपला जीवभावच देवाच्या चरणावर ठेवतात आणि काहीच मागत नाहीत, हा भक्तांचा स्वभाव आहे. म्हणून तर साठविला राहे म्हणून हृदयात साठवला जातो. आणि ते जर म्हटले सगुण साकार होऊन समोर उभा राहा तर प्रत्यक्ष सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर उभा राहतो, हा भगवंताचा स्वभावच आहे असं त्यांनी जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा. प्रस्तुत. प्रतिवर्षी आपला हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो. हे 13वं वर्ष आहे, मी आताच पाहिलं 13 वर्षापासून आपण भगवंताच्या भक्तीचा आनंद घेत आहात. बऱ्याच वर्षांपासून सेवा सुरूच आहे, काहीतरी अधिष्ठान असावं म्हणून इथं आल्यानंतर कळालं ज्यांच्या घरी आम्ही थांबलो होतो त्यांनीच मंदिराकरिता जागा दिली आणि मंदिर त्यांनी तुकोबारायांचं तयार झालं. अतिशय सुंदर असणारी गोष्ट आहे. धर्मकार्य त्यांनी करणं त्याच्याकरिताच माणसाचं जीवन आहे, परोपकारार्थच माणसाचं जीवन आहे. बऱ्याच गोष्टी परोपकारार्थ होतात. परोपकारार्थ वहंती नद्या, नद्या वाहतात परोपकाराकरताच. परोपकारार्थ दुहंती गावहा, गाय दूध देते परोपकाराकरताच. सूर्य उगवतो परोपकाराकरताच. तसं माणसाचं शरीर सुद्धा परोपकारार्थ इदम शरीरम, हे शरीर सुद्धा परोपकाराकरताच आहे. म्हणून त्यांनी या माध्यमातून परोपकार करावा. काय परोपकार आहे? सगळ्यात मोठं सत्कर्म जर जीवनामध्ये काय असेल, श्रीमद भागवत जर आपण सगळ्यांनी पाहिलं तर भागवतात असा एक प्रसंग आहे. आणि काय प्रसंग आहे? गोकर्ण महाराजांच्या समोर प्रश्न होता. काय प्रश्न होता की म्हणे नाही, नारदजींच्या समोर प्रश्न होता. भक्ती ज्ञान वैराग्यांना समाधान प्राप्त करून द्यायचं उद्विग्न झाले होते. यांना कोण समाधान प्राप्त करून देईल, कसं समाधान प्राप्त होईल, दुःखी झालेले आहेत,
भक्ती तरुण आहे, ज्ञान वैराग्य म्हातारे झालेले आहेत, मग त्यांना कसं काय त्यांनी पुन्हा पूर्वस्थितीत आणायचं विचारपूस करायला लागले, कोणीच सांगेना. मग आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, येदर्थम तू सत्कर्म सुरर्षेतम समाचार तत्ते कर्माभिधास्यंती साधव साधुभूषण. हे साधुभूषण नारदजी असं करा, सत्कर्म करा. मग काय सत्कर्म करावं? पानपोई टाकू का, अन्नदान करू का, गोदान करू का, भूदान करू, काय नेमकं सत्कर्म करू, कोणाला विचारू? मग संकादिकांकडे गेले बद्रिकाश्रमात. मग त्यांनी सांगितलं, भगवंताची कथा करा, भगवंताचं चिंतन करा, हेच खरं सगळ्यात मोठं सत्कर्म आहे. मग त्यांनी जिथे कथा करा, कीर्तन घडतात, जिथे सप्ताह होतात, हे सगळ्यात मोठं सत्कर्म आहे माझं. मग या माध्यमातून सत्कर्म सर्वांच्या हाताने घडत आहे, हे भाग्याचं लक्षण आहे. म्हणून त्यांनी सत्कर्म सुरू आहे. म्हणून परमात्मा त्यांनी महाराज सत्कर्माला सहाय्य करतो, सत्कर्माकरिता उभाच राहतो. त्याचा स्वभावच आहे की तो भक्तांच्या मागे पुढे फिरत राहतो. परमार्थ करत असताना भगवंताचा स्वभाव कळणं फार महत्वाचं आहे महाराज. जसा संसार जर करायचा असेल तर संसारामध्ये दोघे पती पत्नी असतात आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा असं जर वाटत असेल तर पतीला पत्नीचा स्वभाव कळायला पाहिजे आणि पत्नीला पतीचा स्वभाव कळायला पाहिजे. यांना काय आवडतं काय आवडत नाही, आवड निवड जाणून एकमेकांना एकमेकाबरोबर वागलं की मग त्यांनी सुरळीत असणारा संसार होतो. मग साधा संसार करण्याकरिता जर त्यांनी महाराज एकमेकाची मनं जाणावी लागतात, एकमेकाचा स्वभाव जाणावा लागतो, मग परमार्थ करण्याकरिता जाणायला नको का? महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तर त्यांनी महाराज भगवंताची भक्ती आपण करतो आहोत, मग आपल्याला भगवंताचा स्वभाव कळायला पाहिजे. काय करतो हा देव, कसा राहतो हा देव, नेमकं त्यांनी महाराज देवाचं काम तरी काय, या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. श्रीमद भागवतामध्ये 6 प्रश्न विचारले महाराज शौनकादी ऋषींनी आणि सूतजी महाराजांना. पहिला प्रश्न विचारला, किम श्रेय हा, माणसाच्या जन्माचं त्यांनी आद्य कर्तव्य काय, याच्यात काय फलश्रुती आहे, माणूस जन्माला आला पण याने काय करायचं, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न विचारला, के शास्त्र सार हा, शास्त्राचं सार काय, सगळे शास्त्र काय सांगतात तेवढं सांगतात. मग त्यानंतर त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, कस्व अवतार प्रयोजनम, भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय, असे प्रश्न विचारायला सुरुवात केली. पुढचा प्रश्न विचारला, किम कर्म हा, मग परत प्रश्न विचारला, के अवतारश, मग पुढत 6 प्रश्न विचारला, धर्मकम शरणम गतः. 6 प्रश्नांवरच अख्खं भागवत आहे. पण त्याच्यातला प्रश्न त्यांनी महाराज भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय, प्रयोजन म्हणजे फल, भगवान का अवतार धारण करून येतो, तर त्याचं उत्तर आहे, जो त्यांनी अखंड भगवंताचं चिंतन करतो, जो स्वतःचं जीवन भगवंताला देऊन टाकतो, भगवंतानं त्याचा सांभाळ करावा. भक्तजनांचं पालन करण्याकरिता परमात्मा अवतार धारण करून येतो. धर्म रक्षावय अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन, एवढा एकच धंदा त्याला आहे महाराज, बाकी काय काम नाही. एवढ्या छत्र गदा हाचे धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, त्याच्याकरिताच येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदा मानं सृजाम्यहम्. आणि त्याच्या पुढचा मुद्दा, परित्राणाय सर्वनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भक्तांना सांभाळण्याकरिता भगवंताचं प्राकट्य होतं. सांभाळतो म्हणजे नेमकं काय करतो, महाराज वर्णन करून सांगतात, हे योगक्षेम त्यांचे जाणे आणि क्षेम शब्दाचा अर्थ होतो सांभाळणे. प्राप्त करून द्यायचंही काम करतो आणि सांभाळायचंही काम करतो. काय प्राप्त करून देतो, लौकिक आणि अलौकिक दोन्ही गोष्टी.
लौकिकातलं तर सगळं देतोच देतो, पण अलौकिक सुद्धा देतो. मोक्ष प्राप्त करून देतो, ज्ञान प्राप्त करून देतो. ज्ञान प्राप्त करणं सोपं, ज्ञान सांभाळणं अवघड आहे. ते सांभाळण्याकरिता वैराग्याची गरज पडते. मौली म्हणतात, विरक्ती वाचून काही आणि ज्ञानाशी तगण्याची नाही. विरक्ती जर नसेल तर ज्ञान टिकतच नाही, म्हणून वैराग्यामुळे ज्ञान टिकून राहत असते. नाही तर माणसाला ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर बिघडला तर मग मात्र त्यांनी महाराज ते ज्ञान टिकत नाही, ते संपून जातं, मावळून जातं, असा महत्वाचा भाग आहे. म्हणून ज्ञानही देतो आणि सांभाळण्याचंही काम करतो. संसारातलेच सगळे त्यांनी पदार्थ देतो, त्यांची सगळी कामं करतो. त्यांच्या घरी त्यांनी कावडीनं पाणी भरतो, त्यांना चंदन उगाळून देतो, त्यांचे पाय धापतो, त्यांचे धुणे धापतो धुतो, त्यांची गाडगे मडके घडू लागतो, सगळी कामं. श्रीखंड चंदना उगाळून वस्त्रे गंगा तरी धुता असे. वस्त्र धुवायचं काम करतो, चंदन उगळून द्यायचं काम करतो. एवढंच नाही, पडलेली सगळीच कामं न सांगता करतो, हे तुकोबारायांना माहिती आहे. म्हणून भगवंताचा स्वभाव आहे की भक्ताची न सांगता सगळी कामं करणं, आणि हे त्यांनी सांगण्याकरिता विशेष रूपाने तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करून सांगतायत. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता. भक्तांच्या संगतीमध्ये श्रीहरी परमात्मा सगळी काम करतो आणि न सांगता करतो. तुकोबाराय वर्णन करून सांगतात, सगळ्यांना कळालं, देव भक्तांच्या संगतीत न सांगता सगळी कामं करतो, हरी भक्तांच्या संगतीत न सांगता सगळी कामं करतो. कळालं गोष्ट खरी आहे, श्रीहरी काम करतो हे पण कळालं आणि भक्तांच्या घरी करतो हे पण कळालं. पण मला प्रश्न पडतो, कोणत्या भक्तांच्या संगतीत करत असेल? महत्वाची गोष्ट आहे, कारण आपण सारे भक्तच आहोत ना महाराज. आपल्या नाव पुढे शिक्काच असतो हा भ प. आपण सारे हरिभक्तीपर आहे. नका का कळणं भक्ती कशाला म्हणतात, हा कशाबरोबर काय करतात, भक्तीचं काहीच माहित नाही, पण हा भ प सगळे. मग सगळेच जर भक्त आहेत, मग आपल्या घरी कुठे आला काही काम करायला, धुणं धुवायला, चंदन उगाळायला, काय काम करायला आला? भक्तांच्या घरी करतो ना, मग सगळ्या भक्तांच्या घरी गेलं पाहिजे ना. सगळ्यांच्या घरी नाही करेल, मग भक्ताच्याच घरी करतो. महत्वाची गोष्ट आहे, कारण काही चायनीज भक्त सुद्धा असतात, डुप्लिकेट. हा, भक्ती कळाली पाहिजे ना. भक्ती म्हणजे काय? भक्तीची व्याख्या नारदजी महाराजांनी सांगितली. नारदांनी भक्तीसूत्रच तयार केलं. काही भक्तीसूत्र प्रसिद्ध आहे, त्याच्या शांडिल्य भक्तीसूत्र फार महत्वाचं आहे.
भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या काळात शांडिल्य ऋषी होते आणि बलराम दादाचं प्राकट्य झालं ना त्याने डोळेच उघडले नाहीत. त्यावेळेला शांडिल्य ऋषीनाच बोलवलं त्याची जन्मपत्रिका पाहिली. मग त्याने सांगितलं की हे सामान्य नाही, शेषनागाचा अवतार आहे. ते शांडिल्य ऋषी ज्याने श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीला प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्या. मग भक्ती कशाला म्हणतात हे जगाच्या समोर प्रगट करण्याकरिता शांडिल्याने सूत्र लिहिले भक्तीसूत्र. तसे नारदाने सुद्धा भक्तीसूत्र लिहिले. पहिलंच सूत्र लिहिले महाराज, आता तो भक्ती व्याख्या श्याम, मी भक्तीची व्याख्या सांगतो. काय भक्तीची व्याख्या? त्याने सांगितलं सात वस्मिन परम प्रेम रूपा, जी प्रेम स्वरूप आहे तिला भक्ती असं म्हणतात. अहो प्रेम स्वरूप म्हणजे नेमकं काय? प्रेम करणं. प्रेम करणं म्हणजे काय? म्हणजे मुख आस्वादनवत. मुख्या माणसाला साखर खायला दिली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा. आता मी तुम्हाला 11:30 सोडणार नाही आणि परत परत प्रश्न विचारित आणि 12 नाही वाजवणार. 9:30 कीर्तन सुरू झालं आणि मी 11:30 कीर्तन करीन. जर त्याच्यात माझं भांडवल संपलं तर थांबेल, तसं काही नाही, चिंता करू नका. पण ऐका लक्षपूर्वक, आज तुमचा जागरणाचा दिवस आहे, त्याच्या पुढे जर तुम्ही म्हणत असले 11 थांबा, मला तसंही औषध लावता येतं काढीनं. काढीनं औषध लावणंही चांगलं. ऐकणारी माणसं जर चांगली खरोखर अंतकरणापासून ऐकत असतील, मनापासून सांगा. ज्यांच्या पोटात देवाविषयीचं प्रेम आहे, घड्याळावर प्रेम आहे, त्यांच्या पुढे 11:45 उरकून घेत जा. नियम आहे, महत्वाचीच गोष्ट आहे. अभक्तांश म्हणजे अभक्तांना त्यांनी महाराज भगवंताची कथा सांगू नये असा नियम आहे. असू द्या. पण भक्ती कशाला म्हणतात? तर भगवंतावर प्रेम करणं याचं नाव आहे भक्ती. म्हणे कशी आहे सांगा? म्हणे मुख आस्वादनवत. मुख्या माणसाला साखर खायला दिली, कशी लागेल? गोड लागेल. मग त्याला विचारलं कशी लागली तुला, तो काय सांगेल? गोड सांगेल? सांगणारच नाही. मुख आहे, महत्वाची गोष्ट आहे. भक्ती सुद्धा अशीच आहे. मुख्या माणसानं साखर खाल्ल्यावर गोड लागते पण सांगता येत नाही, तशी भक्ती सुद्धा गोड आहे पण सांगता येत नाही. अशी असणारी भक्ती म्हणजे, भक्ती म्हणजे भगवंतावर प्रेम करणं. प्रेम प्रत्येकाच्या पोटात असतं, प्रेम नाही असा माणूस नाही. आपण ज्याच्यावर ठेवू तसं प्रेम होतं. हे आपल्या पोटातलं प्रेम जर आपण व्यक्तीवर केलं ना, तर त्या प्रेमाला नाव येतो मोह. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचे मुद्दे ऐका. व्यक्तीवर प्रेम करत असाल तर तुम्ही मोहात अडकलेले आहात. आपल्या पोटातलं प्रेम जर आपण एखाद्या वस्तूवर ठेवलं तर त्याला आसक्ती म्हणतात. आसक्ती नंबर 2. प्रेम जर वस्तूवर ठेवलं की आसक्ती, धनावर सोन्यावर प्रेम ठेवलं की आसक्त होतो मनुष्य. आणि नंबर 3, भगवंतावर केलेलं प्रेम त्याचं नाव आहे भक्ती. व्यक्तीवर केलेलं प्रेम म्हणजे मोह, वस्तूवर केलेलं प्रेम म्हणजे आसक्ती, आणि भगवंतावर केलेलं प्रेम म्हणजे भक्ती. पण जो भगवंतावर प्रेम करतो त्याला भक्त म्हणत जा. सगळं प्रेम भगवंतावर आहे ज्याचं, तो खरा भक्त आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, ज्याचं सगळं माया म्हणजे प्रेम, ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे तो खरा भक्त आहे. म्हणून त्यांनी भक्त महत्वाचा आहे. भक्तावर, भक्ताची सगळी कामं भगवान करतो, महत्वाची गोष्ट आहे. कसा असला पाहिजे भक्त? कोणता भक्त? शास्त्रात जर पाहिलं तर गीता 4 प्रकारचे भक्त सांगते. ती म्हणते चतुर्विधा भजन्ते माम, 4 प्रकारचे. पहिला भक्त आहे अर्थ, दुसरा आहे अर्थार्थी, तिसरा आहे जिज्ञासू, चौथा आहे ज्ञानी. 4 प्रकारचे भक्त आहेत. उगत त्यांचा पसारा मांडून तुमच्या समोर बाकीच्या त्यांनी वेळ कशाला लांबत बसू. दोनच पाहू आपण, महत्वाचे दोन आहेत. त्यात दोन प्रकार करू, 4 भक्तांमध्ये 2 प्रकार करू. एक प्रकार आहे बहिरंग भक्त आणि दुसरा प्रकार आहे अंतरंग भक्त. बहिरंग आणि अंतरंग दोन्ही भक्तच आहेत. एक बाहेरून त्यांनी भक्ती करणार आणि एक आतून भक्ती करणार. दोन पाहताना दोघ सारखेच दिसतात मला. दोन्ही दिसते सारखे वर्म जाणे तो पारखे. तो पारखी जाणू शकतो याच्यातलं वर्म काय, खरा कोणता आणि खोटा कोणता. पंढरीच्या वारीला हजारो लाखो लोक त्यांनी चालायला सुरुवात करतात. सगळेच काय मनापासून जातात का वारकरी? काही हौशे असतात, काही नवशे असतात, काही औषध असतात. माऊलींच्या पासून चालायला सुरुवात केली की पुण्यापर्यंतच चालतात. मोकळ्या पिशव्या घेऊन जातात, पिशवीत पिशवी, पिशवीत पिशवी, 4-5 घेऊन जायची एखादी. मग ते पुण्यापर्यंत गेले की लोक कोणी चप्पल देतं, कोणी छत्री देतं, कोणी ब्लँकेट देतं, कोणी आणखी काही खाऊची पुढे देतं. मग एक मोकळी पिशवी बाहेर येते. मग सगळं एवढं भरायचं की उचलणारच नाही अशी अवस्था झाली. मग बरोबर आलेल्या माणसाला म्हणायचं जरा कसकस आली थोडी, चालवूनच मला म्हणे आता मला वाटतं घरी जाऊ, पुण्यातूनच गाडी धरून घरी. महत्वाची गोष्ट आहे. सगळेच वारकरी त्यांनी महाराज काही अंतकरणापासून भगवंताकडे जातात असे नाही. काही नकळी सुद्धा घुसतात महाराज. वारकरी व्हायला काय फार कठीण आहे का? बाहेरून त्यांनी महाराज पांढरे फॅक दिसतात. कपडे भांडे कपडे घालायचे तर पांढरे घालायचे, दुसरं काय घालायचं? माळ घालायला काय फार अवघड आहे का? 5 रुपयाची तर माळ भेटते. बर बुकाला 2 रुपयाची बुकेची डबा पुढे किती रुपये झाले? 7 रुपये झाले. पांढरे कपडे 7 रुपयाचं त्यांनी झालं काम. 2 रुपयाचं ब्लड खिशात घालायचं म्हणजे झाले 9 रुपये. 9 रुपयात पक्का झाला आणि घुसला वारकऱ्यांमध्ये. भगवंताचं भजन करणारा भगवंताचा भक्तच असतो. जो ओरिजिनल वारकरी असतो ना, ओरिजिनल भक्त, तो पडशी पताक उचलतानाच मनात संकल्प करतो, देवा तुझ्या दर्शनाकरता निघालोय,
मला असं वाटतं केवारीच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत चालत यावं आणि तुला डोळे भरून पाहावं. तुला पाहण्याची आस लागली रे. वाटोले पाहता शिनले डोळुले दावीसे पावले कैवडोळा तुमाय माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिले वास तुझी काबा मोकलेले कोणा निरविले कठीण कैसे झाले हृदय तुझे. तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या तुझं क्षेम द्यावं या पांडुरंगा. तुला भेटण्याकरिता हात आसावले रे देवा. असं त्याच्या पोटातलं भाव आहे. देवाकडे जाण्याकरिता निघतो परशी पता घेऊन निघतो भगवंताच्या दिशेनं आणि मग रस्त्यानं चालू लागतो. चालायला लागल्यानंतर भगवंताच्या भजनात तल्लीन होऊन जातो माणूस. हे रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला पांडुरंग श्री रंग श्री विठ्ठला रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला श्री विठ्ठला पांडुरंग श्री रंग श्री विठ्ठला रुक्मिणी रमणा नारायणा रुक्मिणी रमणा नारायणा. असं भजन करू लागतो आणि भजनात विभोर होतून उड्या मारायला सुरुवात करतो. विभोर होऊन उड्या मारतो छंदात आणि तो ज्या वेळेला उड्या मारायला सुरुवात करतो ना ओरिजिनल त्या टायमाला हा जागा होतो. त्याचं 2 रुपयाचं प्लेट बाहेर निघतं आणि हे उड्या मारायला लागलं की त्याचा ठेसा कापून घेतो माणूस. असे कितीतरी सापडतात. बाहेरून पाहिलं तर कपडे कसे असतात पांढरे. गळ्यात माळ असते की नाही असते. कपड्याला गंधही लावतो. तोंडाला त्यांनी देवाचं नावही घेतो पण खिशामध्ये त्यांनी महाराज धारदार वस्तू घेऊन फिरतो. मग मला तुम्ही सांगा खरा वारकरी कोणता खरा भक्त कोणता. जो भगवंताच्या चिंतनात तल्लीन झाला तो खरा अंतरंग भक्त आहे. आणि हा फक्त नकली झालेला भक्त आहे. हा बाह्यांगानच भक्ती करतो. काही लोक नाटक म्हणूनच वारील जातात ना स्वतःच काहीतरी साधाय करता जातात. हा म्हणून त्यांनी अशीच जातात बहिरंग भक्त आणि अंतरंग भक्त. हा म्हणून त्यांनी 2 प्रकारचे भक्त पाहायला मिळतात. हा 2 प्रकारच्या भक्तांमध्ये कोणत्या भक्ताच्या संगतीत भगवान राहत असेल आणि कोणत्या भक्ताच्या संगतीत भगवान काम करीत असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 4-5 प्रश्नच उभे केले पाहिजे. कोणत्या भक्तांच्या संगतीत कोणता श्रीहरी कोणती कामं करतो कशी करतो आणि का करतो. 5 प्रश्न आहेत. या 5 प्रश्नांची सोडवणूक झाली म्हणजे झालं आपलं कीर्तन. महत्वाची गोष्ट आहे का परत आहे का. कोणत्या भक्तांच्या संगतीत कोणता श्रीहरी कोणती कामं करतो कशी करतो आणि का करतो. 5 महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला कोणता श्रीहरी म्हणजे काय किती असतात श्रीहरी. एकच आहे. एक जरी असला तरी 3 रूप आहेत महाराज. त्याचे शास्त्र त्याचे 3 रूप वर्णन करून सांगतात. म्हणून त्यांनी तो श्रीहरी 3 रूपात आहे. त्याच्यापैकी कोणतं रूप घेऊन येतो महत्वाचा मुद्दा. कोणती कोणती कामं करतो महत्वाचा मुद्दा. पण करतो कामं कशी करतो हाही महत्वाचा मुद्दा. आणि एवढी सगळी कामं करतो पण का करतो काय पडलं त्याला एवढी कामं करण्याचं हाही महत्वाचा मुद्दा. 5ही महत्वाचे मुद्दे आहेत. म्हणून त्यांनी भक्तांच्या संगतीत राहतो पण कोणत्या भक्तांच्या संगतीत काम करत असेल. 2 भक्त आपण पाहिले. एक नकली भक्त आहे आणि एक ओरिजिनल आहे जो भगवंताच्या भेटीकरता निघाला. मग आपल्याला त्यांनी या प्रश्नाचं उत्तर सहजच प्राप्त होईल की बहिरंग भक्ताच्या संगतीत भगवंतांनी राहत नाही आणि त्याचं काम करायचं काही काम नाही महाराज. महत्वाची गोष्ट आहे. बहिरंग भक्त तोच आहे ज्याचं देवावर प्रेम नाही ज्याचं धनावर प्रेम आहे ज्याचं मानावर प्रेम आहे जो दांभिक आहे. दंभ म्हणजे काय. 2 गोष्टी आहेत. दंभामध्ये 2 गोष्टी पाहायला मिळतात. एखाद्या गोष्टीचा लोभ पोटात असावा आणि त्या लोभापोटी असत्य वागावं याचं नाव आहे दंभ. कशाचा लोभ. 2 गोष्टी आहेत. धन आणि मान. धनाचा लोभ असतो नाहीतर मानाचा लोभ असतो. धनापोटी लोक स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणतात आणि मानापोटी पण लोक स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणतात. दक्ष मामा गुण बोलतो. महत्वाचीच गोष्ट आहे महाराज. हे क्षेत्रच लोकांनी आता असं ठरवलं हे धन आणि मान मिळवण्याचं क्षेत्र आहे. हरिभजन की 3 गुण हर कोई लागे पाव. खाने को मिष्टान्न मिले अंतमे वैकुंठ को जाओ. खायला मस्त पैकी मिळतंय. लोक पाया पण पडतात आणि पाया पडून पुन्हा त्यांनी एवढा आदर करतात. महत्वाची गोष्ट आहे. मग तिकडे इंजिनियर आणि डॉक्टर होण्यापेक्षा बुवा झालेलंच काय वाईट आहे. सरळ गोष्ट आहे. म्हणून तर त्यांनी महाराज याच्याकरिता नाही हे भगवंताच्या प्राप्तीकरता आहे. आणि भगवंताच्या प्राप्तीकरता करत असलो तर अंतरंग भक्त आणि संसार करण्याकरिता जर परमार्थ करत असला तर बहिरंगच भक्त आहे.
कोणत्याही बहिरंगाच्या संगतीत भगवान राहत नाही, अंतरंगाच्या संगतीत राहतो. ज्याच्या पोटात भगवंताच्या भेटीची आस आहे त्याच्याच करता भगवान धावत येतो, महत्वाची गोष्ट आहे. त्याची चक्रपाने वाटपाने संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरशी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाटप आहे त्याची भगवान वाट पाहतो त्याच्या मागे मागे फिरतो, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून पहिला प्रश्न आहे कोणत्या भक्तांच्या संगतीत, अंतरंग भक्तांच्या संगतीत प्रश्न मिटला. दुसरा भक्त का दुसरा प्रश्न कोणता हरी किती हरी असतात. शास्त्रानं भगवंताची तीन रूप सांगितली. पहिलं रूप आहे भगवंताचं निर्गुण निराकार, निर्गुण निराकार. दुसरं भगवंताचं रूप आहे सगुण निराकार आणि तिसरं भगवंताचं रूप आहे सगुण साकार. तीन प्रकारचा हरी, निर्गुण निराकार हरी. निर्गुण निराकार कसं म्हटलं, हा कशा पद मौलिक ज्ञानोबर आहे त्याचं वर्णन करून सांगतात. हे सत्य ज्ञान अनंत नाही रूपवर्ण गुण जेथे कसा आहे परमात्मा निर्गुण निराकार त्याचं स्वरूप सांगितलं. तो सत्य स्वरूप आहे. सत्य म्हणजे काय, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला म्हणतात सत्य. त्रिकाल अबाधितत्व सत्यत्व, जो तिन्ही कालात बाधित होत नाही त्याला सत्य म्हणतात. सत्य ज्ञान, ज्ञान कशाला म्हणायचं, सारेच लोक ज्ञान ज्ञान म्हणतात. गुरुजी म्हणायचे ज्ञान, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ते म्हणायचे ज्ञान कशा तरी कांद्याचं का वांग्याचं असे शब्द असायचे त्यांचे. पुढे वजनदार शब्द ज्यांनी ऐकलं असेल गुरुजींचं त्यांना माहिती आहे. हा म्हणून त्यांनी असं म्हणायचे ज्ञान कळालं पाहिजे, ज्ञान कशाला म्हणतात. हा ज्ञान म्हणजे काय, जे अबाधित अर्थाला विषय करतं त्याचं नाव आहे ज्ञान. या जगतामध्ये अबाधित एकच तत्व आहे त्याचं नाव आहे परमात्म तत्व, जे एकटंच आहे एकमेव अद्वितीय ब्रह्म, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. हा ते एकमेव त्यांनी महाराज असणारं तत्व अबाधित आहे, बाकीचे सगळंच त्यांनी बाधित आहे. महाराज सहा गोष्टी वर्णन करून सांगितल्या शास्त्रात. नंबर एक ब्रह्म, नंबर दोन प्रकृती, नंबर तीन त्यांचा संबंध, नंबर चार ईश्वर, नंबर पाच जीव आणि नंबर सहा या सर्वांमध्ये असणारा भेद. या सहा गोष्टी अनादी आहेत. अनादी शब्दाचा अर्थ तो सुरुवात केव्हा झाली माहित नाही आणि अनंत शब्दाचा अर्थ तो ज्याचा शेवटच होत नाही. म्हणून अनादी आणि अनंत त्यांनी सांगितलं जातं. पण सहा गोष्टींमध्ये एकच गोष्ट अशी आहे जी अनादी आहे आणि अनंत आहे, अंतरहित आहे, त्याचं नाव आहे ब्रह्म. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अनादी आहेत पण शांत आहेत, त्यांचा अंत होतो. कशाला अंत होतो, ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं रे झालं. ब्रह्म शब्द जो आहे ना व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर व्रीही नावाच्या धातूपासून तयार झाला. व्रीही व्यापकत्वे, जे व्यापक आहे त्याला ब्रह्म म्हणायचं. त्या ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त झाला की त्या ब्रह्मज्ञानानं प्रकृतीचा होतो बाध आणि तिचा बाध झाल्यानंतर त्यांनी मला तिच्यामुळे आलेला ईश्वरपणा आणि जीवपणा तो संपून जातो. मग प्रकृती ईश्वर आणि जीव या सर्वांना बाधित झाल्यानंतर त्यांनी महाराज भेदच संपून जातो. मग एकट शिल्लक राहतं त्याचं नाव आहे ब्रह्म. मग त्या ब्रह्मस्वरूपाला जे विषय करतं त्याचं नाव आहे ज्ञान. मग अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याचं नाव आहे ज्ञान. मग सत्य स्वरूप आहे परमात्मा, ज्ञान स्वरूप आहे परमात्मा, अनंत स्वरूप आहे परमात्मा, गगनासारखा व्यापक आहे परमात्मा, तो परमात्मा श्रीहरी.
त्याला श्री हरी म्हटलं, तो हरी श्री हरी, आणि पाहिला डोळे भरी तोच श्री हरी आहे सत्य ज्ञानानंद आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे देहे समचरण साजरे विटेवरी तोच श्री हरी आहे जो आनंद अद्वय नित्य निरामय स्वरूप आहे निर्गुण निराकार. पहिला श्री हरी निर्गुण निराकार, दुसरा श्री हरी जो सगुण निराकार आहे कणाकणात व्यापक आहे सगळ्या वस्तूंमधून त्यांनी भरून उरलेला आहे हा त्याचा स्वभाव आहे. पण सर्व ठिकाणी व्याप्त असणारा परमात्मा हा त्याचे त्यांनी महाराज साधू संत वर्णन करून सांगतात. हे हरि हा व्यापक सर्व गत, हरि अशा चाली म्हणायच्या. हे वारकरी उड्या मारायच्या, आता वारकरी ढेपले महाराज एकादशीचे, त्याच्यामुळे हलच नाही अजिबात. कोणी हलायला पाहिजे म्हाताऱ्या माणसाला नाही म्हणत, मी पोरासोराने हल्ल पाहिजे. आणि काय लाजायचं लोकांना, हे काय सांगणार आहेत घरी जाऊन, काय म्हणतील. फार तर फारुणी नाचत होत, देवाच्या छंदात नाचणाऱ्याचं केवढं कौतुक महाराज. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. मग भगवंताच्या छंदात नाही नाचायचं, मग तिकडे कुठं नाचायचं. लोक नाचतात ना घरी जाऊन. परत ज्ञानोबरांची ओवी सांगू का, खरपूस ओवी आहे. तो म्हणतात, चित्ताराधी स्त्री येते तो तियेचे नि छंदे नाचे का माकड गारुड्याचे. बायकोचं चिंतन करून तिच्याच तालावर नाचतो. जसं माकड गारुड्याचं जमू रे म्हणलं की उडी मार, म्हणलं की उडी मारते. मच्छी लोक ताली बजाव केला लिटाळे वाजवणार असं त्यांनी कुठे नाचू नये. नाचायची जागा हीच आहे महाराज, भगवंताच्या छंदात नाचा. असू द्या, पण साधू संत विभोर होऊन नाचतात. हे लोक धली नादी लागली समाधी पंडित त्यागी योगी महानुभव एकची सिद्ध साधकारे आनंद कलोळी पवित्र कामी नामावळी नसती आनंद कलोळी पवित्र कामी नामावळी लागली समाधी मुढजन नरणारी होकारी पंडित ज्ञानी योगी महानुभव एकची सिद्ध साधकारे. हे नाचण्यातलं वैभव आहे, भगवंताच्या छंदात नाचावा. सो तो परमात्मा कणाकणात व्याप्त आहे, त्याला श्रीहरी म्हणतात. हरी हा व्यापक सर्वगत, दुसरा हरी सांगितला जो कणाकणात व्यापक आहे. पहिला हरी निर्गुण निराकार हरी. तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण, जरा जड वाटतंय का मी गिअर चेंज करू का, नको ना ऐकण्यासाठी. महत्वाची गोष्ट आहे महाराजी, हे सुद्धा कळलं पाहिजे. हे सुद्धा कळणंच महत्वाचं आहे, बाकीचं काय ऐकणार. दोन तास कीर्तनकार येतो चाटके चुटके सांगून जर निघून जात असेल आणि लोकांना फक्त हसवीत असेल, त्याच्यापेक्षा त्याने कीर्तन करायचं सोडून सरकशीत भक्ती भरती झालं पाहिजे. आणि तिथं जाऊन त्यांनी हलून चालून लोकांना विनोद करून हसवलं पाहिजे. त्याच्याकरिता थोडंच कीर्तन आहे. कीर्तन कशाकरता आहे माहितीये का, म्हणून भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी आंतर श्रीहरीची, ऐसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. मग भक्ती सांगावी, ज्ञान सांगावं, वैराग्य सांगावं, प्रेम सांगावं.
भगवंताची मूर्ती हृदयात ठसेल असं काही सांगावं की बाकीचं 2 तास त्यांनी भरडत राहावं अजिबात नाही. रितसर कीर्तन करावं, महत्वाची गोष्ट आहे. आमची परंपरा रितसर कीर्तन करण्याचीच आहे. आमचे गुरुवरी बाबा त्यांनी गडावर त्यांनी राहतात, परमपूजनीय आदरणीय संत चरणश्री छगन महाराज मालुसरे जे वाणात गडावरचे बाबा आहे, त्यांचे गुरु होते कोंडी काका म्हणजे सोमेश्वरगिरी महाराज जे त्यांनी बेटावरची त्यांची परंपरा म्हणजे ती योगायोगानं जुळून आली तुमच्याकडे आताही. महत्व कालचे जे कीर्तनकार होते ना श्यामानंद गिरी महाराज ते आमच्याच गडावर त्यांनी होते, आता ते दुसरीकडे राहायला गेले पण आमच्याच बाबांचे ते शिष्य आहेत पूर्वीचे. हा असू द्या. हा म्हणून तर त्यांनी महाराज हे लक्षात घेतलं पाहिजे. 2 प्रकारचा हरी आतापर्यंत आपण पाहिला. पहिला हरी पाहिला निर्गुण निराकार, तोही कळायला पाहिजे, त्याचंही वर्णन कळायला पाहिजे. महाराज श्रीमद भागवतामध्ये व्यासदेवांनी भगवंताची वंदना केली पण कोण्या देवाचं नाव नाही घेतलं, गणपतीचं नाव घेतलं नाही, शंकराचं घेतलं नाही, विष्णूचं घेतलं नाही, देवीचं घेतलं नाही, सूर्याचं घेतलं नाही, 5 देव आहेत ना देवपांचं आहेत, कोणाचंच घेतलं नाही, सत्य तत्वाचं नाव घेतलं. निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याचं नाव घेतलं महाराज. अरे येऊन प्रविश्य ममवाच असं म्हणत त्यांनी भगवंताचं चिंतन केलं जातं. हा तो परमात्मा त्यांनी दिव्य आहे. हा म्हणून त्यांनी जन्माद्यस्य असं त्याला म्हटलं जातं. जन्माद्यस्य यतोन वयादितरत चार्थेश्व विज्ञ स्वराट तेने ब्रह्मरदाय आदि कवयो मुह्यंती सूर्य तेजोवारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषान धामना स्वेन सदा निरस्त कोहकम सत्यम परम धीमहे. सत्य तत्व म्हणजे परमात्मा आहे, तो निर्गुण निराकार आहे. तोच परमात्मा सगुण निराकार कणाकणात व्यापक आहे आणि तोच परमात्मा सगुण साकार रूपानं प्रत्यक्ष भक्तांच्या समोर उभा राहतो, त्याला सगुण साकार हरी म्हणत जावं. निर्गुण निराकार आहे, सगुण निराकार आहे आणि सगुण साकार आहे. 3 हरीची रूप आपण पाहिली, मग कोणता हरी भक्तांच्या संगतीत काम करायला येत असेल जरा विचार केला तर निर्गुण निराकार असणारा परमात्मा जर आपण पाहिला तर त्या रूपात येत नाही, तोच येतो पण निर्गुण निराकार रूपात येत नाही. सगुण निराकार रूपात जर पाहिलं तर दगडात आहे, मातीत आहे, झाडात आहे, मंडपात आहे, खांबात आहे, सगळ्या दुनियात आहे पण त्या रूपाने येत नाही. खांब होऊन काम करायला येत नाही, दगड होऊन काम करायला येत नाही. महत्वाची गोष्ट आहे. सगुण निराकार हरी येत नाही मग कोणता येईल, म्हणजे सगुण साकार कसं रूप धारण करून येतो. अतिशय सुंदर हे राजस सुकुमार रवी शशिकळा लोपदेया आम्ही नंतर चालत आमचं आहे. रवी शशिकळा लोपदेया कस्तुरी मळवट चंदनाची मोठी कस्तुरी मळवट चंदनाची मोठी राजस आहे परमात्मा, सुकुमार आहे परमात्मा ज्याच्या समोर चंद्र सूर्य लुप्त होऊन जातात असं त्याचं तेज आहे, असा सगुण साकार असणारा हरी. हा 3 रूप आहेत. मग कोणता हरी येत असेल भक्तांच्या संगतीत काम करायला, त्याचं सरळ उत्तर आहे सगुण साकार असणारा हरी भक्तांच्या संगतीत काम करतो. दुसरा प्रश्न सुटला. पहिला होता कोणत्या भक्तांच्या संगतीत, तुम्ही ऐकतात ना कोणत्या भक्ताच्या संगतीत, अंतरंग भक्ताच्या संगतीत कोणता हरी येतो, सगुण साकार असणारा हरी येतो, कोणती कामं करतो हा प्रश्नच आहे. मग कामाची यादीच सांगितली तू कोबर आहे, विचार त्यांना. सकाळीच आपण काकडा म्हणतो की नाही, काकड्यातली दुसरी मालिका कोणती आहे, हे उच्च निच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती ने कोणी दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी
दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शिलेविनी सजन कसाया विकू लागे मास माया सावत्यास खुरपू लागे नरारी सोनारा घडू खुंकू लागे चोख्या मेळ्या संगे ढोरे उडी कितीतरी संतांची यादी आहे मोठी कोणती कामं करतो म्हणाल तर तो शिलेविनी लागतो तो मास त्यांनी विकू लागतो तो घडू फुंकू लागतो तो सगळी कामं करतो महाराज ज्ञानियाचे विंद अंगी ओढीत अर्जुनाच्या रथाचा सारथी होतो जनाबाई बरोबर त्यांनी गौऱ्या गोळा करू लागतो ही सगळी कामं करतो कोणती कामं करतो असं जर तुम्हाला कोणी प्रश्नच विचारला तर ही सगळी कामं परमात्मा भक्तांच्या संगतीत करतो इथपर्यंत कळा हा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे कोणती करतो सगळीच करतो आपण मगाच पाहिलं श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व ही कार्य करीतो स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी भरितो मग कावडीनं पाणी भरायचं काम सुद्धा परमात्मा भक्तांच्या घरी करतो हा तेवढाच महत्वाचा विचार आहे पण ही कामं जरी करत असला तरी कशी करतो त्यातही पुन्हा भाव आहे कशी करतो तुकोबाराय सांगतात काम करतो हा पण त्यांनी सर्व भावानं करतो सर्व भाव म्हणजे काय तीन प्रकारचे भाव आहेत कायिक भाव वाचिक भाव आणि मानसिक भाव कायनं काम करतो काय काम करतो पाय दाबतो महाराज नाथाने भागवत सांगावं जगाच्या समोर आणि भागवत सांगत त्यांनी महाराज विभोर होऊन जावं दिवसभर कथा कीर्तन करत फिरावं आणि संध्याकाळी घरी आलं की थकल्यासारखं व्हावं आणि अंथरावर अंग टाकल्याबरोबर त्यांनी महाराज पाय बोलू लागायचे मग काय करायचं श्रीखंडानंद नाथ महाराजांचे पाय दाबायला सुरुवात करायची जगाचा मालक आहे आणि भक्ताचे पाय दाबतो याच्यापेक्षा काय काम केलं पाहिजे कायनं काय काम करतो म्हटलं तर पाय दाबतो भक्ताचे याच्यापेक्षा मोठं काम कोणतं सांगू बाकीचे सगळी करतोच करतो पण पाय दाबायचं सुद्धा काम करतो कायनं काया वाचेनं काम करतो भक्ताकरिता काय काम करतो वाचेनं भक्ताचा प्रचार करतो महाराज वर्णन करून सांगतात हे वाऱ्या हाती मापत वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची कीर्ती वाढवतो साधूचा मानू दिवसे साधूचा मान त्यांनी वाढवतो स्वतःच त्यांनी भक्तांचा प्रचार प्रसार करतो कीर्तिमुख त्याचे नारायण वाचेन काय सेवा करतो भक्तांचा प्रचार करतो नंबर दोन काया वाच्या आणि मनाने भक्तांची सेवा करतो कसं काय नारदजी महाराज एकदा नारायण नारायण करत बद्रीनाथाला गेले होते तुम्ही जर कधी बद्रीनाथाला गेले असाल तर बद्रीनाथाची मूर्ती अशी बसलेली आहे डोळे बंद करून हातावर असे हात ठेवून ध्यानस्थ मुद्रेत भगवान बसलेले आहे नारदजी गेले आणि हात तुम्ही मगाच दौड महाराज आम्हाला सांगत होते की बद्रीनाथाला गेले हा मग तिथं जाऊन त्यांनी पहा तुम्ही देव डोळे झाकून बसलेला आहे ध्यान करतो आहे आता विशेष गोष्ट अशी आहे नारदजी महाराज गेले आणि देवाला पाहिलं देव ध्यान करीत होता त्याला विचारलं म्हणे देवा अरे सगळं जग तुझं ध्यान करतायत हे आम्हाला माहिती आहे पण तू कोणाचं ध्यान करतोस विशेष गोष्ट ऐकण्यासारखीच आहे देव कोणाचं ध्यान करतो देवाला विचारलंच कोणाचं ध्यान करतोस मग देवानं सांगितलं नारदा खरं सांगू का सगळं जग जरी माझं ध्यान करीत असलं ना तरी सुद्धा मी ध्यान करतो माझ्या भक्तांचं मी अखंड भक्तांचं ध्यान करतो अखंड भक्तांचं चिंतन करतो भक्ताशिवाय मला आहेच कोण जशी घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी जसं घारीचं लक्ष पिलाजवळ असतं तसं भगवंताचं सगळं लक्ष भक्ताकडे लागलेलं असतं मग मनानं त्यांनी अखंड भक्ताचं चिंतन करणारा हा परमात्मा मनाने त्यांनी मला भक्ताच्या हिताचाच विचार करत राहतो काया वाचा आणि मन म्हणून सर्व भावे सर्व भावानं काम करतो आणि आणखी शिक्का मारला न सांगता कशी करतो काम न सांगता करतो न सांगता काम करणारी माणसं फार चांगली असतात मला बरीच माणसं काम करणार आहेत काही त्यांनी महाराज निकामी माणसं आहेत काही सांगकामी आहेत आणि काही त्यांनी महाराज वाढकामी आहेत काही वाढवा काम करणार आहेत महत्वाची गोष्ट आहे निकामी असतात काही म्हातारा म्हातारीची जोडी घरी होती आणि पोरं अमेरिकेला गेले होते आता त्यांची सेवा करायला कोणीच नव्हतं मग पेपरात बातमी दिली म्हणे कोणीतरी सेवा करण्याकरता सेवक पाहिजे मोठी लाईनच लागली दष्टपुष्ट त्याच्यातला बघितला म्हणे काम करणार हो म्हणे काम करणार हा म्हणे आम्ही काम सांगायचं आणि तू काम ऐकायचं असं त्याला सांगितलं 5,000 रुपये तुला पगार देऊ आला दुसऱ्या दिवशी सकाळीच कामावर हजर झाला आल्यानंतर म्हाताऱ्यानं पाहिलं त्याला सांगले हे बघ मला फार तहान लागली तांब्याभर पाणी आण काय काय उठला खुर्ची घेतली म्हाताऱ्याच्या शेजारी बसला बसल्यानंतर ऐकलं असं त्यानं तांब्याभर पाणी घेऊन आणि तरी बसून राहिलं म्हातारा मला काय पाणी आणत नाही तुम्हाला तुमची काय बोली होती तुम्ही काम सांगायचं मी काम ऐकायचं तुम्ही सांगितलं पाणी आण मी ऐकलं म्हणे कानाने काम करायची बोली नव्हती सांगायचं ना ऐकायचं एवढंच मला ठरलं होतं झालं म्हातारी आली थोड्या वेळ ती म्हणजे बघ एवढा दाण्याचा डबा घे आणि गिरणीत जाऊन ते दाणे दळून त्याने काम वर केलं ऐकलं बसूनच राहिला ते म्हणे का रे काम सांगितलं तुला करीत नाही म्हणे पगार कशाचा काम सांगायचं मी फक्त ऐकायचं ऐकलं मला मी काम हे निकामी
काही काम नाही करायचं, नुसतं फक्त ऐकायचं, अशी पण एक काम करणाऱ्या लोकांची पद्धत आहे. काहीतरी महाराज असे काही विशेष असतात महाराज, जातो का आमच्या घरी एखादी वस्तू घेऊन ये, मग ते घरीच नसले मग. अरे असतील घरी जा, त्यांच्या घराला कुलूपच असलं मग. अरे तू जा तर खरं, तिथं जर कुत्रं असलं मग म्हणजे इतक्या चौकशा करायचं, जायचं तर कामच नाही महाराज काही, म्हणजे असे काही असतात. पण त्याच्या पुढचा एक वर्ग आहे की वाढ काम वाढवाच काम करून ठेवायचं. एक म्हातारी आजारी होती, फारच सिरियस होती, आणि ती आजारी पडली ना, डॉक्टरांना बोलावलं, ते आले, त्यांनी तपासलं, तपासल्यानंतर औषधं लिहून दिले, आणि सुद्धा नौकराला बोलावलं, जाय मेडिकलमध्ये जाऊन औषधं घेऊन, 1000 रुपयाची नोट त्याच्या हातात दिली, आणि दिल्यानंतर त्याने घेतली, तो निघाला. 1000 रुपयाची असतील नोट नाही का, असू दे, हा मग घेतली त्याने नोट आणि निघाला. आणि गेल्यानंतर त्याने मेडिकलमध्ये गेला, औषधं आणले त्याने 500 रुपयाचे, 500 रुपये शिल्लक राहिले. नौकरांनी विचार केला, म्हणत ते म्हणा, मला म्हातारी जास्त सिरियस आहे, औषध देऊन जर वाचली तर बरं, नाही जर वाचली तर ही जाणार, आणि गेल्यानंतर मलाच परत पाठवणार, जाय दोन बाबून सुतळीन बंडलन सगळं घेऊन ये म्हणून. मग त्यावेळेला मी जाण्यापेक्षा आताच गेलेलं काय वाईट आहे, रस्त्यानं चालता चालता ते पण घेऊन आला, दोन बांबू, सात कामठ्या, सुतळीचा बंडल, गुलाल, बोका सारा आणलं. एका हातात औषधं, दुसऱ्या हातात साहित्य. आला घरात, मालकाने विचारलं, आणले का औषधं? म्हणजे हे औषधं, उरलेले पैसे दुसरा हात पुढे केला. म्हणजे काय? मला मिळतीचं सामान. म्हणजे कशाला आणलं? म्हणे जगली तर औषधं मिळते, ते याला म्हणायचं वाढवा काम करणं, याला वाढ कामे लोक म्हणायचं. असे वाढवा काम करणारे सुद्धा लोक सापडतात, महत्वाची गोष्ट आहे. हनुमंतरायांना पाठवलं, म्हणे जाय शेतीचा शोध घेऊन. शेतीचा शोध त्यांनी घ्यायला सांगितला, गेले. मग शीताच शोधून यायचं ना, शेतीचा शोध नाही घेतला. मग काय केलं? शेतीचा शोध तर घेतलाच घेतला, लंका जाळून आले. म्हणजे वाढवा काम केलं की नाही, दुसऱ्याची घरं जाळणं काही चांगलं काम असतं का? पण त्यांनी रावणाची लंका जाळून टाकली. काम काय सांगितलं होतं? सीतेचा शोध घेऊन. सीतेचा शोध घेतला, पुढचं काम करून लंका जाळून आले. दुसऱ्याचं घर जाळून तुकोबरा धान्याचा देतात, त्याला विचारा, जाळेली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. का बरं त्यांनी जाळली? रावण आततही आहे. काही लोक आततही असतात, ज्यांना मारलंच पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. आततही लोक म्हणजे जे त्यांनी महाराज लोकांची बायको पळून नेतात ते आततही असतात, जे गोमातेला मारतात ते आततही असतात, जे ब्राह्मणाची हत्या करतात ते आततही असतात, जे लहान मुलांचा वध करतात ते आततही असतात. असे आततही त्यांनी मारण्याचाच योग्य आहेत, घरच जाळे एवढंच केलं आण म्हणताना फक्त. म्हणजे वाढवा काम केलं, काय वाढवा काम करणारे असतात. माझा देव तसा नाही, तो सांगकाम्या नाही, तो निकाम्या नाही, वाढकाम्या सुद्धा नाही, तो न सांगता सगळी कामं करणार आहे. महत्वाची गोष्ट आहे, सगळी कामं करतो, जी तिथंच करतो, जी काम करण्याची गरज आहे बरोबर ते काम करतो, हा भगवंताचा स्वभाव आहे. म्हणून त्यांनी भक्तांच्या संगतीत अशी कामं करतो, अंतरंग भक्ताच्या संगतीत सगुण साकार असणार हरी सगळी कामं करतो, आणि काया वाच्या मनाने न सांगता करतो. पण का करतो? हा एक प्रश्नच आहे, का करत असेल? त्याचं कारण आहे महाराज, भक्त सुद्धा तसेच असतात, ते भगवंताला काम करायला प्रवृत्त करतात. त्याने सर्वस्व भगवंताकरिता सोडून दिलेलं असतंय, सर्व सोडून भगवंताच्या छंदात त्यांनी महाराज विभोर होऊन नाचू लागतात. त्यांना मायबापाची सुद्धा पर्वा नसते, आई बापा सोडून देतात. भक्त ऐसे जाना जे हे उदास, गेले आशा पाश निवारून, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भक्त कसे असतात हे आधी पाहिलं पाहिजे. ज्यांना आई आवडत नाही, बाप आवडत नाही, भाऊ आवडत नाही, लोक आवडत नाही, कुणीच आवडत नाही, त्यांना आवडतो फक्त एक परमात्मा, विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांच्या चित्ताचा विषयच नारायण झालेला आहे. नारायणा वाचून दुसरं त्यांना काहीच आवडत नाही, माय बापाचाही त्याग करतात. म्हणून भगवान त्यांची कामं करतो. का करतो? त्याचं कारण हे आहे. मग कोणकोण माय बाप टाकले हे पण कळालं पाहिजे ना. तो बरं त्याचं वर्णन करून सांगतात. हे प्रल्हाद जन मारून टाका, म्हणजे उंचकडे टाकून दिल्या उचल
मुलाचा मुला अग्नीच्या पायाखाली दिसत. मारण्याचा प्रयत्न केला तरी पण अग्नीने जाण्याचा प्रयत्न केला तरी पण जळत नाही प्रल्हाद. बापाचा त्याग केला आणि भगवंताचं चिंतन केलं प्रल्हाद. विभीषणाने भावाचा त्याग केला देवाकरता. रामाला समजून सांगितलं लोकांची बायको पडून आम्ही मला देऊन टाकतो जगाचा मालक आहे. काय देणार मला सम्राट का जास्त विभीषणाच्या धर्माने चालतो थांबू नकोस माझ्या सोबत असून दिला. सीतेचा शोध घेण्याकरिता हनुमंत राजेला हनुमान सीतेचा शोध घेण्याकरिता गेले हनुमंत. रावणाच्या महालात शोधली सीता सापडली नाही. कुंभकर्णाच्या महालात शोधली सापडली नाही. मग विभीषणाचा महाल पाहण्याकरिता निघाले. त्याच्या दारात तुळशी वृंद लावलं आणि घरातून आवाज येत होता महाराज श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम रावणाच्या राज्यात रामाचं भजन ऐकू येत आणि खूप स्वरूप धारण करून आत्मनिष्ठ केलं. रावणाचं स्वरूप घेऊन गेले आणि विभीषणाकडे पाहिलं. विभीषणाचा वृत्तांत कळाला. मग मूळ स्वरूपात आले हनुमंत राय आणि मग विभीषणाने पाहून बोलला सुरुवात केली. हनुमंता मला रामाची त्यांनी शरणागती करायची हा रावण म्हणून भावाचा त्याग केला आणि भगवंताची शरणागती केली. हनुमंताचा निरोप दिला माझ्या राम राम कहियो जी हनुमान. हनुमंता रामाला राम राम सांग. रावणाचा त्याग केला आणि रामाचा स्वीकार केला. भाऊ टाकून दिला. भरताने त्यांनी आई आणि राज्य टाकून दिलं देवाकरता. कोण आहे आता सध्या जगात असा देवाकरता आईबाप टाकून देणार? कोण सापडला तुम्हाला आता सध्याच्या जगामध्ये देवाकरता बायको सोडून देणार? भगवान शंकरानं बायको सोडून दिली सती. मोठं चरित्र आहे लांबलंच, कशाला तेवढं लांब सांगू. पण तिनं सीतेचं रूप धारण केलं आणि भगवान शंकर सीतेला स्वतःची आई रामाला पिता समजतात. मग तू माझ्या आईचं रूप धारण केलंस, आता माझी पत्नी होऊ शकत नाहीस, दुसऱ्या आसनावर बसवली. मला त्याग केला बायकोचा, देवाकरता त्याग केला, रामाकरता शंकरानं महावैष्णव आहे म्हणून देवाकरता बायको सोडून दिली, देवाकरता त्यांनी बाप सोडून दिला, देवाकरता आई सोडून दिली, देवाकरता भाऊ सोडून दिला, देवाकरता संसार जाळून टाकला असे बघतायत. देव का त्यांची कामं करतो असाच जर प्रश्न तुमच्या मनात असेल तर ज्यानं सगळं सोडलं देवाकरता देवाला त्याची कामं करावी लागतील. का करतो हे त्याचं उत्तर आहे. पाचही प्रश्नांची उत्तरे मिळाली. कोणत्या भक्तांच्या संगतीत करतो म्हणजे अंतरंग भक्ताच्या संगतीत करतो. कोणता श्रीहरी काम करतो, सगुण साकार श्रीहरी काम करतो. कोणती कामं करतो त्यांची सगळीच कामं करतो. अख्खा अभंगच आपण पाहिला. कशी करतो, काया वाचा मनानं न सांगता करतो आणि का करतो ते सर्वस्व त्याला देतात म्हणून त्याची कामं करतो. महत्वाची गोष्ट आहे. एवढंच करतो का म्हणे नाही. त्या भक्ताना जर वाटलं भगवान हृदयात साठवला जावा, हृदयात राहतो. त्यांना जर वाटलं बाहेर उभा राहावा, बाहेर उभा राहतो. ही गोष्ट अभंगाच्या दुसऱ्या चरणात वर्णन करू. साठ विलारे Thank you.
भक्तांच्या संगतीत सगळी कामं करतो असं आपण ऐकलं, पण तेवढंच करतो का म्हणे नाही, भक्तांच्या हृदयातही साठवला जातो आणि बाहेरही उभा राहतो सगुण साकार मूर्ती घेऊन। महत्वाची गोष्ट आहे, हृदयात साठवला जातो असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याच्यात एक संदेह निर्माण होतो। एखादी गोष्ट तेव्हा साठवली जाते जेव्हा ती आधी नसते, आधी नसली की मग आणायची साठवायची, मग आधी नसावा मग साठवावा, मग आधीच जर सगळ्यांच्या हृदयात आहे मग साठवला कसा। महत्वाची गोष्ट आहेच ना सगळ्यांच्या हृदयात, सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आयसी जी बुद्धीस पुरी अहर्निशी ते वस्तुगामी आहेच हृदयामध्ये, पण सामान्य रूपाने आहे सूर्यप्रकाशित सहस्र सूर्याने सहस्र रश्मी म्हणजे किरण प्रकाशित करावे तसं सर्वाघटी रामध्ये हा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी। म्हणून आत्मा सर्व ठिकाणी व्याप्त आहे, पण तो त्यांनी ज्या दिवशी भगवान श्रीगुरूंच्या रूपाने प्रगट होईल आणि श्रीगुरु रूपाने प्रगट होऊन कृपा करील त्या दिवशी विशेष रूपाने प्रगट होईल। महत्वाची गोष्ट आहे, म्हणून मोठके गुरुमुखे उदय जत दिसे हृदय स्वयंभची असे मग प्रत्यक्ष फाव लागे तैसे अपैसयाची आपोआपच अनुभवाला येत। पुन्हा आपणाची देव वय गुरु तो देव त्यांनी गुरु रूपाने प्रगट होतो आणि प्रगट होऊन त्यांनी उपदेश करतो महावाक्याचा। वेदामध्ये चार प्रकारचे महावाक्य आहेत, वेदातली जी वाक्य आहेत ना त्याला केवल वाक्य म्हणत जायचं आणि त्या वाक्यात दोन प्रकार आहेत, एक आहे अवांतर वाक्य आणि एक आहे महावाक्य। अवांतर वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यात फक्त जीवस्वरूपाचं किंवा फक्त परमात्म स्वरूपाचं वर्णन केलं ते अवांतर वाक्य आहे, आणि ज्या वाक्यामध्ये जीव परमात्म्याची एकता सांगितली त्याला महावाक्य म्हणायचं। त्या महावाक्यात पहिलं महावाक्य आहे तत्वमसी तत्वमसी, या तत्वमसी महावाक्यात तीन पद आहेत तत्वम आणि असी, त्याच्यातले सुरुवातीचे जे दोन पद आहेत त्याला वाच्यार्थ आणि लक्षार्थ आहे। तुम्हाला हे काय संपायच्या टायमाला लावलं, आता आतापर्यंत चांगला म्हणतो प्रल्हाद नामकन हे सगळं हे लागलं सांगायला, आणि हे मग कोणी सांगायचं आणि कधी सांगायचं आणि कधी ऐकायचं महत्वाची गोष्ट आहे। ऐका तर तत्वमसी महावाक्याचा उपदेश श्रीगुरूंच्या माध्यमातून व्हावा आणि तो होणं अतिशय गरजेचं आहे। ज्ञान व्हायचं असेल तर श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोताशी संबंध रूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानाचा हेतू आहे शास्त्र सांगतं, म्हणून श्रीगुरूंनी उपदेश करावा। महत्वाची गोष्ट, तत्वमसी महावाक्यातले पहिले दोन पद त्याचा वाचार्थ आणि लक्षार्थ, तत्पदाचा वाचार्थ होतो ईश्वर आणि तत्पदाचा लक्षार्थ होतो ब्रह्म, त्वम पदाचा वाचार्थ होतो जीव आणि त्वम पदाचा लक्षार्थ होतो त्याने महाराज आत्मा, आणि अशी पदानं त्यांचं ऐक्य सांगितलं बरोबर 11:45 ऐक्य सांगितलं। पण कोणाचं ऐक्य होय, लक्षार्थाचं की वाचार्थाचं, महत्वाची गोष्ट आहे। म्हणून तर त्या लक्षार्थाचं ऐक्य सांगितलं वाचार्थाचं नाही, लक्षार्थ पाहिला तर ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत हे असी पदानं सांगितलं, ईश्वर आणि जीव त्यांनी महाराज एक होऊ शकत नाही, ईश्वराची उपाधी माया आणि जीवाची उपाधी अविद्या, म्हणून दोन त्यांनी महाराज स्वतंत्र आहेत एक होऊ शकत नाहीत, ब्रह्म आणि आत्मा एकच आहे म्हणून ते ब्रह्म तू आहेस असं सांगितलं जातं, मग जीवाला कळतं अहम ब्रह्मास्मि मी ब्रह्म आहे। दुसरं महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मि, नंबर 3 अयम आत्मा ब्रह्म, हा आत्माच ब्रह्म आहे। पण आत्मा म्हणजे काय, जो ज्ञान करून देतो प्रज्ञानं ब्रह्म, ज्याच्यामुळे ज्ञान होतं ते ब्रह्म आहे, म्हणून असं त्याला महावाक्य म्हणावं आणि मग त्यानं बोध प्राप्त होतून विशेष रूपानं हृदयामध्ये बोध ठसावला जातो। पण स्वरूपाचा बोध प्राप्त करून घेणं हे सुद्धा देवाला साठवणंच आहे, आणि दुसऱ्या अंगानं जर पाहायचं ठरलं तर तोच परमात्मा सगुण साकार रूपानं सुद्धा भक्तांच्या हृदयात राहतो। 5 वर्षाच्या ध्रुवानं तपश्चर्या केली, कोणात निघाला त्याच्या सावत्राईने ढकलून दिला आणि जायला लागला, नारदजी महाराज भेटले आणि नारदानं उपदेश केला, अरे हे तत्तात गच्छ भद्रांते यमुनायास्ततम सुचे पुण्यम मधुवनम यत्र नित्यदा सानिध्यम हरिः, श्री हरिचं सानिध्य तुला मधुवनात प्राप्त होईल जा। आणि मग मधुवनात जाऊन तपश्चर्या केली, भगवंताचं ध्यान करू लागला नारदानं सांगितल्याप्रमाणे, ओम नमो भगवते वासुदेवाय Om Namo Bhagavate Vasudevaya।
पायावर उभं राहून 6 महिन्याची तपश्चर्या केली आणि ध्रुवाला जितश्वास अवस्था प्राप्त झाली. जितश्वास म्हणजे त्यानं श्वासच स्वतःचा आवरून धरलं. सगळ्या देवदेवतांना त्रास वाटू लागला, सृष्टी चक्र बंद पडायला लागला आणि ध्रुव भगवंताचं ध्यान हृदयात करू लागला. ध्यान करतोय भगवंताचं. वारकऱ्यानं ध्यान केलं पाहिजे महाराज. रोज म्हणतात लोक सुंदर ते ध्यान, ते नीटनेटकं म्हणत नाही. उभे विठेवरी कर कठेवरी ठेवून या कसे तर कठेन विठे मला कळालंच नाही अजून, पण म्हणतात महाराज. एकदा म्हणले रूप पाहता लोचनी सुख झाले हो सहाजनी. मला विचारलंच एक जाण्याने प्रश्न, तो म्हणला बाबा कीर्तन करता म्हणलं हो किती दिवसापासून. म्हणलं 2000 सालापासून करतो. मग मला एक प्रश्न विचारायचा, म्हणे काय? म्हणे ते रूप पाहता लोचनी सुख झाले हो सहाजनी, या सहाजनी कोणचे आहेत? म्हणलं आता सहाजनी म्हणजे कशाची कुठून आणायचे रे? म्हणले साजनी शब्द आहे का सहाजनी? म्हणजे त्याचा अर्थच समजत नाही, फक्त म्हणायचंच काम आहे महाराज. जाणून म्हणत जा. आमचे गुरुजी ज्यांच्याकडे आमचं श्रवण झालं, ग्रंथांचं श्रवण झालं, वैकुंठवासी पंढरात महाराज देवकर जे गुरुजींचे शिष्य होते, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परवणकर, गुणगुण गुणगुण करता करता एक दिवशी आम्ही म्हणून नवीन गेलो त्यावेळेला. संताने सरिता केलो तैशापरी, चंदनाने बोरी व्यापी आल्या. मला म्हणजे परत म्हण, मला संताने सरिता, म्हणजे सरिता काय रे? सरिता नाही सरता, सरता कळालं पाहिजे. आपण म्हणतो आहोत ना, पण काय म्हणतो हे आपल्यालाच कळत नसतं, लोकांना काय कळेल? महत्वाची गोष्ट आहे. कंबर बांधून सांगावं फार वाटतं, पण आपल्याला आधी कळावं ना, मग लोकांच्या समोर सांगावं. नाही तर काय तर बाकीचं काम राहिलं. म्हणून जाणीवपूर्वक बोललं पाहिजे, डोळसपणानं बोललं पाहिजे. नजर महत्वाची आहे, परमार्थात नजरच महत्वाची. गुरुजी विचारायचे परमार्थ कोणाचा, गरीबाचा का श्रीमंताचा? लोक भांडायचे, कोणी म्हणायचं गरीबाचा, कोणी म्हणायचं श्रीमंताचा. गुरुजी म्हणायचे थांबा भांडू नका, मग परमार्थ गरीबाचा नाही श्रीमंताचा नाही, परमार्थ नजरेचा. ज्याला नजर आली त्याचा परमार्थ, ज्याला नजरच नसेल त्याचं काहीच काम नाही परमार्थ. म्हणतात परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी, लेकराचं काम नाही. हा लेकरू शब्दाचा अर्थ फक्त वयानं लहान समजू नका. काही 80-80 वर्षाची लेकर आहे समजणार उमजणार, वयानंच वाढले फक्त. अंगानं वाढलेल्या माणसाला जर त्यांनी बोधच प्राप्त, एक ग्रंथ वाचला नाही त्याचं नाव आहे बालबोध. तर्कसंग्रह नावाचा ग्रंथ आहे ना, तो ऐकत असताना त्याची सुरुवातच असे बालानाम सुखबोधाय क्रियते तर्कसंग्रह. बालकांना सुख देण्याकरिते हे बालक म्हणजे लहान लेकर नाही, बालक म्हणजे जे बुद्धीनं लहान आहेत ते. म्हणून बुद्धीच महत्वाची. ज्ञान करण्याकरिता लागते बुद्धी, ज्ञान पटण्याकरिता लागतं पुण्य, आणि ज्ञान झेपण्याकरिता लागतो अधिकार. जर अधिकार नाही झाला तर लेकरच आहे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून कळालं पाहिजे. ही त्यांनी अतिशय महत्वाची गोष्ट देव हृदयात आहे. ध्रुवजी त्यांनी भगवंताचं चिंतन करतात. पुढच्या मुद्द्यात जाऊया. ध्यान करू लागले वारकऱ्यांना, ध्यान गरजावं सुंदर ते ध्यान. इथून आपण पुढे गेलो. उभे विटेवरी करकटावरी ठेवून या ध्यान करू लागले ध्रुवजी भगवंत. चरणांपासून सुरुवात केली. अतिशय दिव्य असणारा परमात्मा, सावळा सुकुमार असणारा भगवान ध्रुवाच्या समोर चतुर्भुज रूपानं उभा आहे. त्याच्या हृदयामध्ये तो त्यांनी भगवंताला साठवतोय. करदळीच्या गाभ्या समान भगवंताचे चरण आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. भगवंतांना पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबरसिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्सलांचन शोभून दिसतंय. त्याचा कंठ अतिशय सुंदर आहे, शंखासारखा शोभून दिसतोय. त्याच्या कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे. त्याची हनवटी त्यांनी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. भगवंताच्या भुवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. भगवंताचं कपाळ उंच आहे. त्यानं कपाळावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरडे केस आहेत. त्यानं मस्तकावर मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत. देवाचे दात रत्नांची उळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. त्याला 4 हात आहेत. 4 हातांमध्ये शंख चक्र गदा आणि पद्म भगवंताने धारण केलेले आहेत. आणि स्मितहास्य भगवान करतो आहे. आणि ध्रुव त्यांनी हृदयामध्ये भगवंताचं चिंतन करत त्याच्या मुखारविंदाकडे पाहत पाहत स्वतःला विसरून गेलेला आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, माझ्या शब्दांबरोबर जर तुम्ही प्रवास केला असेल तर तुम्हाला माझा भगवान दिसला असेल महाराज. त्याला पाहिलं पाहिजे आणि असंच पाहिलं पाहिजे. हाच खरा वारकरी आहे जो भगवंताचं चिंतन करतो. बाहेरून केवढे नाटक केलं तरी देव भेटत नाही महाराज. आतून भगवंताचं चिंतन केल्यानं देव भेटतो. म्हणून त्याचं असं चिंतन करावं, नखशिखांत भगवंताला पाहावं आणि डोळे भरून पाहावं. ध्रुव पाहू लागला, पण भार झाला पृथ्वीला पुण्याचा. आणि पृथ्वी भगवंताकडे गेली, म्हणजे देवा फार पुण्य वाढलं, ध्रुव त्या मी चिंतन करतोय आणि त्याच्या पुण्यानं मला ओझ झालेलं आहे. लवकर जाण देवा, हा ध्रुवाला दर्शन द्या. भगवान म्हणले मी जाणार आहे, पण ध्रुवाला दर्शन देण्याकरिता नाही, मी माझ्या ध्रुवाचं दर्शन घेण्याकरिता जाणार आहे. त्याचा अधिकार तेवढा झाला. पण भगवान हृदयातून गुप्त झाले
आणि गुप्त होऊन ध्रुवाच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाले. साठवीला राहे हृदय संपुष्टी आणि बाहेर दाकुटी मूर्ती उभा बाहेर उभा राहिला. ध्रुवाच्या मुखारविंदाकडे पाहू लागला. ध्रुवानं काहीतरी मागावा अशी अपेक्षा करू लागला. महत्वाची गोष्ट आहे. पण ध्रुवाला काही बोलताच येईना. लोक म्हणतात आढळपद मागायला गेलं देवाला पाहून विसरला. आढळपद विसरला. बोलताच येईना शब्द फुटेना. मग देवानं शंख आपल्या हातातला घेतला आणि ध्रुवाच्या गालाला लावला. आणि तो गालाला शंख लावल्याबरोबर दिव्य शक्तिपात झाला. आणि या शक्तिपातातून त्याने मला ध्रुवाला शक्ती प्राप्त झाली आणि बोलू लागला. हरे हा योंत प्रवेश माम वाचमिमाम प्रसुप्ताम संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम अन्या शास्त्र चरण श्रवणत्व गादिन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. ध्रुवान भगवंताचं स्तवन केलं. आणि हे स्तवन अतिशय महत्वाचं आहे. भागवतामध्ये स्तुती आहे. चार प्रकारचं भागवत आहे. ते पाहिलं पाहिजे. मला महत्वाची गोष्ट आहे. त्याच्या स्तुत्यात्मक एक भाग आहे. स्तुती करणारा भाग आहे. ध्रुवान स्तुती केली भगवंताची आणि म्हणून त्याने भगवान प्रसन्न आहेत. बाहेर उभा राहतून भगवान भक्तांच्या मुखाकडे पाहतो आणि अपेक्षा करतो. पोटामध्ये भक्तांच्या तोंडाकडे पाहत पाहत अपेक्षा असते. कशाची करतो माहिती आहे? त्याला वाटतं माझ्या भक्ताने काहीतरी मागावं. ही त्याची अपेक्षाच असते आणि ही अपेक्षा अभंगाच्या तिसऱ्या चरणात वर्णन करू. मागण्याची पाहतो आणि पाहून त्यांनी महाराज असा त्याच्या मनातला भाव असतो की माझ्या भक्तांनी मला काहीतरी मागावं म्हणून त्यांनी पाहतच राहतो. पण त्याच्यात पुन्हा असं घडतं भक्त सुद्धा त्याच्यासारखेच आहेत. तो जसा कृपाळू आहे दयाळू आहे अकारण करुणा करणार आहे तसे भक्त सुद्धा त्यांनी महाराज करारी असतात. त्याच्याकडे काहीच मागत नाहीत महाराज आणि काहीच मागत नाहीत म्हणून हा सुद्धा भक्तांच्या मनात तो जाणतो आणि त्याला प्राप्त करून देतो. महत्वाची गोष्ट आहे. चिंतेला रोकडे मनोरथ त्यांच्या मुखाकडे पाहत राहतो आषाढ होतून. त्याने काहीतरी मागावं मागितलं नाही की मनातलं जाणतो प्राप्त करून देतो. एकदा काय झालं माहिती आहे? एकदा अर्जुनाला भगवान म्हणले बघा अर्जुना आपण जरा काम्यकवन पाहायला जाऊ. तुम्हाला माहिती आहे काम्यकवन वृंदावनामध्ये म्हणजे गोकुळाच्या आसपास त्यांनी 12 वन आहे. त्या 12 वनामध्ये काम्यक वन आहे. फार सुंदर आहे महाराज. देवता सुद्धा पाहायला येतात असं वन आहे. गेले अर्जुनाला घेऊन. गेल्यानंतर त्यांनी महाराज ते बाहेर रथ त्यांनी उभा केला. अनुभव केल्यानंतर खाली उतरले. अर्जुनाला म्हणले बघा अर्जुना जाऊ नये म्हणले तू जाऊ वन पाहुणे 11 अजून 5 मिनिटं कमी आहेत जा म्हणे तू लवकर. मी तिघोराचा थोडा करारा करतो तू जाऊ नये. गेला अर्जुन आतमध्ये. गेला त्यांनी महाराज वन पाहायला सुरुवात केली. फार सुंदर झाडं फार सुंदर फुलं कळ्या उमलल्या होत्या. फार आनंद वाटला. मनात त्याच्या विचाराला तुम्हाला इथं सुभद्रा असती तर किती बरं झालं असत. सुभद्रा म्हणजे अर्जुनाची मावशी नाही ना म्हणजे तुम्ही ऐकता आता असं महत्वाची गोष्ट आहे. सुभद्रा म्हणजे अर्जुनाची पत्नी त्याची बायको. आणि त्याचं एवढं सुंदर वन पाहिलं बायकोचं ध्यान झालं. आता काय करायचं? आता बायको कुठे आहे? तिथे ती घरी आहे. देवानं विचार केला माझा अर्जुन याच्या मनात असं आलं की माझी बायको जर असते तर किती चांगलं झालं असतं. गोड्याचा खरारा सोडून दिला आणि गुप्त झाला आणि सुभद्रेच्या रूपात समोरून आला अर्जुनाच्या. अरे सुभद्रे तू कशी काय आली? म्हणे का तुम्हाला वन पहा वाटतं आम्हाला नाही वाटत. म्हणे वाटतं ना मंत्र आले म्हणे आता जास्त बोलायचं नाही. आपण दोघे बरोबरच वन पाहू. गेले वन पाहायला. मस्तपैकी त्यांनी हे फुलं झाडं सगळे पाहिले. गप्पा मारीत मारीत फिरले आणि उशीर व्हायला लागला. म्हणे बघ आता गेलं पाहिजे.
तुझा तो खडूस भाऊ त्यालाच म्हणतोय अर्जुन बाहेर उभा गोड्याजवळ म्हणे हा आणि आपल्याला जर उशीर झाला मला यायला तर काय म्हणेल गेलं पाहिजे म्हणे आता जा म्हणे तू कुठून आली ती निघ ती म्हणले मी जाते खरी पण अशी नाही जाणार म्हणे कसं काय आपण इथं भेटलो एवढ्या सुंदर वातावरणात भेटलो काहीतरी आठवण नको का भेटीची हा पण काय आठवण द्यायची म्हणे ती तुमच्या हातातली अंगठी आहे ना तुम्ही द्या म्हणे मला त्यांना ठेवायला अंगठी द्या म्हणे अरे मला ब्राह्मणाने दिली म्हणे त्याच्यात पुष्करात खडा घातले नाही म्हणे बाकीचं माहित नाही मला आठवण म्हणून द्या आता काय करायचं हो नाही करता देऊन टाकली तिच्या हातात अंगठी सुभद्रेच्या आणि ती देवच होता रात्री बोटामध्ये आणि अर्जुन जायच्या आधी भगवान गुप्त होऊन परत घोड्याजवळ उभा उभा राहिलं की म्हणे पाहिलं का अर्जुन आव्हान म्हणे म्हणे पाहिलं एकटाच होता का म्हणे एकटाच होतो खोटं बोलला अर्जुन आता कसं काय सांगेल बायको आली होती म्हणून रथात त्यांनी बसले भगवान रथ घेऊन निघाला आता हा खोडीलच आहे महाराज बाबा याने काय केलं माहिती चाबू घातात घेतला आणि असा अर्जुनाच्या तोंडावरून यायचा असं अर्जुन रथात उतरला उतरला असाच घरात पळा सुभद्रे सुभद्रे लगेच सुभद्रा आली बाहेर म्हणे काय झालं माझी अंगठी दे म्हणे आता ती ओरिजिनल सुभद्रा होती ती म्हणे कशाची अंगठी आता घेतली होती म्हणे वनात दे म्हणे माझी अंगठी परत अहो आमठी कशाची मला समजत नाही म्हणे खोटं बोल नकाच म्हणे हो म्हणे तुम्ही असं काय करता अजून पौर्णिमेला टाइम आहे आज एकादशी आहे पण झालं काय तुम्हाला नेमकं टोन झालं की काय आमठी मागताना अमकं झालं म्हणे फलानं काय झालं मा खोटं बोल नकाच म्हणे माझी आमठी घेतली मारा झालं तुझं काय म्हणू म्हणून तिनं मोठ्याने हात म्हणली दादा म्हणल्याबरोबर भगवान प्रकट झाले दोघांच्या मध्ये सुभद्रावती अर्जुन त्यांनी भांडण सुरू होतं देव मध्येच उभा राहिला उभा राहिला म्हणजे काय झालं रे याच्याकरता दिली की म्हणे तुला माझी बहीण तू आज संन्याशी होण्याजनी चोरणे आणली माझी भगिनी सुभद्रा दिली होती ना महाराज अर्जुनाला बलराम दादाला वाटायचं दुर्योधनाला द्यावी पण यानं बळच अर्जुनाला दिली म्हणे कुरुक्षेत्रावर गेले सगळेजण आणि हे सगळेच गेले तिथं त्यांनी महाराज अर्जुनाला सांगितलं तू साधू होणे मग नकली साधू झाला लांब लचक दाढी त्यांनी वाढवली त्रिपुंड लावलं मी थांबणार आहे बाबा 5-10 मिनिटात थांबतोच आता कीर्तन 9:30 सुरू झालं मग कीर्तनकाराने मुरमुरे खाल्ल्यासारखं दिलं तसं एवढा लांबून मी धावपळ करीत आलो मग भिन्न कोकणी त्यांनी पोट भरल्यासारखं वाटायला 3-3 वेळेला काय गाड्याळ पाहा माणसानं महत्वाची गोष्ट आहे लक्षपूर्वक ऐका थांबू का लगेच हा असू द्या म्हणून त्यांनी ऐका मग ते अर्जुन त्यांनी आला आणि खोटं नाटक त्यांनी महाराज रूप धारण करून आला मग म्हणे सगळ्यांचं लागला भविष्य सांगायला तेरा नामायचा आहे तेरे बाप का नामायचा आहे सारी खानदानच सांगायला लागला आता त्याला सगळ्यांचंच माहित होतं नाटकीच बाबा म्हणजे यांची सेवा करायला कोणतरी पाठव म्हणे कोणाला पाठवायचं म्हणे सुभद्रेला दिल सुभद्रा पाठवून आणि यानं कानात सांगितलं म्हणला पळून नाही म्हणला देवानं बहीण पळून न्यायला लावली म्हणे मी तुला माझी बहीण दिली मारहाण करायला दिली का कशाकरता तिला मारतो सांग अर्जुनाला म्हणला देव म्हणे बघ देवा तिनं माझी अंगठी घेतली आणि देत नाही असं म्हणलं असं का जरा माग सरकला आणि सुभद्रेकडे हात केला म्हणला सुभद्रे खरं सांग याची अंगठी घेतली का अर्जुनाकडे हात केला परत म्हणाला अर्जुना खरं सांग तू हिला अंगठी दिली का अंगठी दाखवित होता सुभद्रेला काय ज्याला कळायचं त्याला सगळं कळा अर्जुनाच्या लक्षात आलं मला अंगठी तर याच्या हातात आहे आणि मी सुभद्रेला दिली अरे बाबा मला हाच सुभद्रा झाला होता दोन हात कानाला लावले आणि खाली बसला मला काय काय गप्पा मारल्या नाही याच्या बरोबर मी सुभद्रा म्हणून असं असणार का नाही काय करतो माहिती आहे तो मनातलं जाणतो चिंतिल्या रोकडे मनातले सगळे भाव जाणतो आणि जाणून पूर्ण करून देतो हा त्याचा स्वभाव आहे हा स्वभाव जगद्गुरु तुकोबारांना माहिती आहे पण लोकांनी विचारलं म्हणे का हो देवानं मनातलं जाण्याचं मग पूर्ण करून द्यायचं असं करण्यापेक्षा भक्तांनी त्याला मागितलं तर काय होईल म्हणे भक्तांचा सुद्धा स्वभाव आहे यानं द्यायचा हा त्याचा स्वभाव आहे आणि भक्तांचा स्वभाव आहे काहीच मागायचं नाही उलट त्याला जीव भाव देऊन टाकायचा अभंगाचं Oh, my God.
तुका म्हणे जीव भाव देवा पायी घेऊन इथे काही न मागती काहीच न मागणे हा त्यांचा स्वभाव असतो. म्हणून काही मागत नाहीत, जीवभाव देवाला देऊन टाकतात. आजचा मागणीचा दिवस आहे ना, मागितलं पाहिजे. पण भक्तांचा स्वभाव वडिलांची रीत जाणत असो, काही मागणे हे अमानुषित काही मागत नाहीत, स्वतःच सर्वस्व देवाला देऊन टाकतात हा भक्तांचा स्वभाव असतो. म्हणून तर साठवेला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, अभंगातलं चिंतन पूर्ण झालं. आता थांबायला काहीच हरकत नाही, पण याच्या पुढे आणखी काही मुद्दे आहेत. जर तुमची ऐकायची इच्छा असेल तर सांगतो, नाही तर लगेच जय विठ्ठल करतो. सांगू का? जर ऐकायचं असेल तर सांगतो. ऐकणार नक्की? ऐका. काही त्यांनी महाराज मागत नाहीत आणि सगळं त्याला देऊन टाकतात. याचा स्वभाव आहे माग म्हणणं, आणि त्यांचा स्वभाव आहे काहीच न मागणं. तुम्हाला माहिती आहे, लांबलचक सांगत नाही, फक्त आठवण करून देतो. ज्या वेळेला भगवती जानकीला त्यांनी महाराज पळून नेलं रावणानं, आणि पळून नेलं त्यावेळेला त्यांनी महाराज जानकी आकांत करू लागली. तिचा त्यांनी तिची सोडवण करण्याकरिता जटायू काका गेले. जटायू काकाचं रावणाचं भांडण झालं. रावणानं शपथ घातली, सांग तुझा मृत्यू कशात आहे. खरं सांगितलं, तुला रामाची शपथ म्हणल्यावर म्हणे माझ्या पंखात आहे. म्हणे तुझा मृत्यू कशात आहे, म्हणे पायाच्या अंगठ्यात आहे. खोटं सांगितलं, खाली वाकले की पंखच तोडून टाकले. सीतेला घेऊन गेला रावण आणि खाली जटायू काका पडले. राम 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 सारखा मुखातून शब्द बाहेर पडत होता. राम प्रभू आले आणि आल्यानंतर त्यांनी मला शब्द ऐकला, कोण राम म्हणतोय. पाहिलं तर जटायू काका होते. जटायू हा दशरथाचा मित्र आहे आणि राम प्रभूंच्या ओळखीचा आहे. घायघायनं समोर गेली, ओळखलं, काका तुम्ही असं म्हणले. हो, कुणी अशी अवस्था केली? सगळा वृत्तांत सांगितला. जटायू काकांचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं रामानं आणि मस्तकावरून हात फिरवायला सुरुवात केली. जटायू काका भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहत आहे. रामानं विचारलं, काका सांगा काय देऊ, काय देऊ, पंख देऊ, तुम्हाला परत जीवनदान देऊ, तारुण्य देऊ, काय देऊ सांगा. तुम्ही म्हणाल ते मी द्यायला तयार आहे. जटायू काका हसले. महाराज, रामा थट्टा करतो आहेस. अरे, जे भाग्य दशरथाला प्राप्त झालं नाही ते भाग्य आज मला प्राप्त होत आहे. माझे पंख तुटलेले आहेत, माझा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर उभा आहे, मी आता मरणार आहे. पण केवढा भाग्यवान आहे, जगाचा मालक आहेस तू, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहेस तू, आणि माझ्या अंतकाल समयाला माझ्या जवळ बसलेला आहेस. फक्त बसला असं नाही, माझं मस्तक तुझ्या मांडीवर आहे. फक्त मस्तक तुझ्या मांडीवर आहे असं नाही, तुझा हात माझ्या डोक्यावर फिरतोय आणि त्यापेक्षा मी डोळे भरून तुला पाहतोय. याच्यासारखं भाग्य काय आहे? दशरथाला जे प्राप्त झालं ना ते भाग्य मला प्राप्त झालंय. रामा, काही माग म्हणत असशील तर मला तुला काहीच मागायचं नाही, उलट ऐक, माझा जीवभाव तुला देऊन टाकायचा आहे. तुझ्या मांडीवर मला प्राण सोडायचा आहे, दुसरं काही नको. एकच विनंती आहे की माझा प्राण जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत असाच बसून राहा. राम प्रभू बसून राहिले आणि जटायूनं त्यांनी महाराज प्रभू रामचंद्रांच्या समोर राम राम म्हणत स्वतःचे प्राण सोडून दिले. भाग्य आहे, काही मागितलं नाही. तोच राम पुढे चालत गेला शबरीच्या जवळ. तिचे बोरं खाल्ली सगळी कथा सगळ्यांना माहिती आहे. तिला नवविधा भक्तींचा उपदेश करून त्यांनी महाराज शबरीचं मस्तक असंच रामानं मांडीवर घेतलं. तिच्याही मस्तकावरून हात फिरून तिला विचारायला, सांग तुला काय पाहिजे. वयाच्या 7व्या वर्षापासून 80 वर्षाच्या वयापर्यंत माझं चिंतन करते आहेस. तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना, रामा रघुनंदना. अखंड रामाच्या पायाचं चिंतन केलं. म्हणून रामानं विचारलं, काय पाहिजे तुला, सांग. म्हणले, काय नको देवा, असाच बस. मला कोणी नाही या जगामध्ये, मला आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, मुलगा नाही, कोणी परिवार नाही, माझं सगळं तूच आहेस रामा. म्हणून माझे प्राण जात आहेत, असाच बसून राहा, काही मागितलं नाही. रामाच्या मांडीवर प्राण सोडून दिले. लांबच्या कथा झाल्या ह्या, थोडं जवळ येऊ. जवळच थोडस ऐका. आताचे संत जे कुर्मदास आहेत, ज्यांना हात नाहीत, ज्यांना पाय नाहीत, ओंडक्यासारखं शरीर आहे आणि गडबड लढत मुंगी पैठणापासून पंढरपूरला निघाले आणि एकादशीच्या आत त्यांनी पोहोचलं पाहिजे पण जाता येत नाही, काय करावं. वारकऱ्यांजवळ निरोप पाठवला, देवाला सांगा भक्त आलाय पण तुझ्यापर्यंत येता येत नाही, देवा तूच वारी आटोपल्यावर ये. पण भगवान ज्ञानोबराय आणि नामदेव महाराजांचं निमित्त करून त्यांनी कुर्मदासाच्या भेटीकरिता निघाले आणि त्याच वनात त्यांनी गेले. महाराज, सगळं शरीर रक्तानं माखलं होतं, धुळीनं माखलेलं शरीर आहे, हात नाहीत, पाय नाहीत, ओंडक्यासारखं शरीर आणि गडबड लोळत चालले होते. एकच भाव पोटात आहे, देव पाहावा. देवाला पाहण्याकरिता पैठण कुठे आहे महाराज? उन्हाचा विचार केला नाही, वाऱ्याचा विचार केला नाही, पावसाचा विचार केला नाही, खाण्याचा विचार केला नाही, उपाशी तापाशी हा निघाले. रक्त भंबाळ सारखे शरीर झालेलं आहे. भगवान आले, आले की जवळ त्यांनी उभे राहिले कुर्मदास असं म्हणून त्यांनी महाराज व्याकुळ झाले. भगवान घाईघाईनं जवळ बसले. स्वतःच्या पितांबरानं कुर्मदासाचं मुख पुसू लागले, रक्तानं भरलेलं, धुळीनं माखलेलं, आणि पुसून त्यांनी मांडीवर मस्तक घेतलं आणि विचारलं, कुर्मदासा सांग तुला काय देऊ. तू म्हणशील तुला द्यायला तयार आहे, तू हात माग तुला हात देतो, तू पाय माग मी तुला पाय देतो, तू म्हणशील ते देतो. कुर्मदास हसले आणि हसून म्हणले, मला माहिती आहे तुझा स्वभाव, तू सगळ्या भक्तांना असंच म्हणत आलास, काय देऊ सांग.
पण मला त्यांची परंपरा माहिती आहे, वडिलांची रीत जाणं, तसं त्यांनी तुला काहीच मागितलं नाही, सर्वस्व देऊन टाकलं, मी सुद्धा भाग्यवान आहे, मला माहिती आहे जटायूला असंच विचारलं होतंस, मला माहिती आहे तो शबरीला असंच विचारलं होतंस, मला माहिती आहे तो भीष्माचार्यांना असंच विचारलं होतं, मला माहिती आहे सगळ्या भक्तांच्या समोर जातून त्यांना विचारतो मागा तुम्हाला काय पाहिजे, त्यांनी तुला काहीच मागितलं नाही, तसाच मी सुद्धा आहे, त्यांच्याच जातीचा आहे, तुला काही मागायचं नाही देवा, एकच विनंती आहे, असंच थांब, तुझ्याकडे पाहू दे डोळे भरून, आणि तुझ्याकडे पाहता पाहता डोळे झाकू दे, दुसरी काही अपेक्षा नाही, एका वारकऱ्याच्या पोटात एवढीच अपेक्षा असावी माणूस, जन्मभर मी गळ्यात माळ घातली, वाऱ्या केल्या, पोथ्या वाचल्या, आणि अंतकाल समयावर जर भगवान आला नाही तर त्या जन्माचा काय उपयोग आहे महाराज, महत्वाची गोष्ट आहे, म्हणून तो यावा आणि अंतकाल समयाला उभा राहावा, असं स्वप्न पाहिले मी तर पाहिले व्हा, पण तुम्हालाही सांगतो हे स्वप्न पाहिलं पाहिजे, सगळ्याच वारकऱ्यांनी पाहिलं पाहिजे, जन्मभर भजन केलं ना तुम्ही फार गोड गाता, पण या गाण्याचा शेवट तेव्हा होईल ज्या वेळेला अंतकाल समयाला देव येईल, जर स्वप्न पाहिलं तरच येईल, हाक मारली तरच येईल, अपेक्षा पोटात धरली तरच येईल, ज्याच्या पोटात वाटतं देव यावा त्याच्याच करता येतो, ज्याला वाटतच नाही त्याच्याकरता यायचं काही कामच नाही, येईल मला वाटतं यावं, आणि येऊन त्याने माझं मस्तक त्याच्या मांडीवर असावं, त्यानं माझ्या मस्तकावरून हात फिरवावा, आणि मी अंतकाल समयाला किलकिल्या डोळ्यानं त्याच्याकडे पाहावं, आणि त्याच्याकडे पाहत पाहत त्यांनी डोळे बंद करून भगवंताचं होऊन जावं, एवढाच एक भाव पोटात आहे, बाकी काहीच नको देवाकडून, महत्वाची गोष्ट आहे, असंच कुर्मदासानं मागितलं, आणि भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहत पाहत स्वतःचे पाप सोडून दिले, आणि अखंड भगवंताकार झाले, हा महत्वाचा विचार आहे महाराज, म्हणून स्वतःचा जीवभाव देवाच्या चरणावर ठेवतात आणि काहीच मागत नाही, म्हणून तुका म्हणे जीवभाव देवा पायी ठेवून ते काही न मागती, काहीच मागू नये, जीवभाव देवाला देऊन टाकावा, मग काय होईल, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकू ते मूर्ती उभा हृदयात राहील, आणि बाहेर हा त्याचा स्वभाव तो पूर्ण करील, आपण आपला स्वभाव पूर्ण करावा, महत्वाची गोष्ट आहे, म्हणून विनंती आहे सगळ्यांना, एक स्वप्न बघा, हे शरीर सुटणार आहे, मरायचं सगळ्यांनाच, तरुण्यांना मरायचं, म्हाताऱ्यांनाही मरायचंय, जन्मभर जर परमार्थ केला असेल, ज्याच्या नावानं तुळशीची माळ गळ्यात घातली, जन्मभर कपाळ ज्याच्या नावानं आपण रंगवलं, ज्याच्या नावानं पंढरीच्या वाऱ्या केल्या, पोथ्या वाचल्या, गाठ्याची पारायणं केली, अंतकाल समयाला उभा राहावा आपल्या जवळ येऊन, नाही आलं तर काहीच पुरुषार्थ नाही, जन्म वायाला नाही, तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलची एक देखली, तो जर आला नाही तर काय करणार आहात, महत्वाची गोष्ट आहे, म्हणून आस पोटात निर्माण करा आणि तेवढीच मागणी करा, देव भेटावा याच्यापेक्षा काहीच नसावं, ही मागणी संतांच्या पोटात आहे, म्हणून भेटला कोणा कोणाला भेटला सांगू, ऐकणारात ना तुम्ही सर्वजण, हे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर